ह्याला अनेक पैलू असू शकतात. एक पैलू मी काल बोललोय, दुसरा पैलू आत्ता जो लोकांमध्ये चर्चेत आहे तो म्हणजे आदरणीय अजित दादांचे जे काय लोकातली शक्ती आहे, त्याचे काय त्यांचं इमेज आहे, हे कुठेतरी भाजप मुद्दामून कमी करते का काय, कारण का अचानक हा मुद्दा पुढे येणं आणि याच्यावर चर्चा होणं आणि त्याच्यावर दादांना उत्तर देता देणं द्यावं लागत आहे, बीजेपीकडनं कुणीही बोलत नाही, याच्यावरनं कुठेतरी आता लोकांमध्ये जी चर्चा आहे की हळूहळू दादांची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय का, असं आम्हा सगळ्यांनाच तिथं आता वाटायला लागलेलं आहे. भाजपची प्रवृत्तीच ही आहे की आपल्याकडे असणारे जे लोकनेते आहेत त्यांना संपवायचं. खडसे साहेब त्याचं उदाहरण आहेत, तसंच फुंडकर साहेब त्याचं त्यातलंच एक उदाहरण आहे, तसंच मुंडे साहेबांचाही मुद्दा तसाच आहे. आणि अशा पद्धतीने लोकनेत्यांना हळूहळू कमी केलं जातं. आता पंकजाताईंना संघर्ष करावं लागतं भाजपमध्ये. तसेच जे नेते बाहेरून हे आता भाजपबरोबर गेलेले आहेत, त्याच्यामध्ये मोहिते कंपनी असेल, त्याच्याचबरोबर इतरही काही लोकं आहेत, तर त्यांची सुद्धा ताकद आज कमी केलेली आपण सर्वजण बघतोय. जेव्हा अशा लोकांना जवळकडून ताकद संपवली जाते तेव्हा भाजपला वाटतं त्यांची स्पर्धा संपते, पण ते विसरतात महाराष्ट्र हे काय उत्तर प्रदेश सारखं नाही की नेता जवळ आला म्हणजे लोक तुमच्याकडे आले. इथे लोक हुशार आहेत, कुठल्या विचाराला प्रामाणिक राहायचं हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे, त्यामुळे वरची नॉर्थची स्ट्रॅटेजी ही महाराष्ट्रात चालेल असं आम्हाला तरी वाटत नाही. ज्या लोकांचा अभ्यास असतो, जे लोक खऱ्या अर्थाने लोकांमध्ये राहून लोकांच्यासाठी लढतात, यांच्यावरच बोललं आम्ही उचित समतो. जे फक्त राजकारण करतात, जे हवेत बोलतात, ज्यांना अभ्यास काय असतो हेच माहित नाही, याच्यावर बोलून आपल्या सर्वांचा वेळ मी घेणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.